नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यानंतर यासंदर्भात माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे आज माध्यमांसमोर आले. पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेचा तपशील त्यांनी माध्यमांसमोर ठेवला. राज्यामध्ये दररोज 5,000 टेस्ट करण्याची क्षमता आता निर्माण झालेली आहे, मात्र तरीही रॅपिड टेस्ट करण्यासंदर्भात लवकरच आदेश दिले जातील. रक्ताचा थेंब घेऊन त्याची टेस्ट केली, त्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याची टेस्टिंग जर झाली तर कोविडची टेस्ट लवकरात लवकर हाती मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये काही विशिष्ट ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी हॉटस्पॉट झोन तयार करून त्या ठिकाणी कर्फ्यूची कठोर अंमलबजावणी केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे. कुठल्याही प्रकारे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर स्वीकारले जाणार नाहीत, मात्र व्हेंटिलेटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनासाठीची विशेष हॉस्पिटलं उभारण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. राज्यामध्ये त्याची तयारी आहे अशी माहिती देखील श्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे मास्कचं उत्पादन वाढवणार आहे, अंगणवाडी सेविकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर आहेत, त्यांची काळजी देखील या निमित्ताने घेतली जाईल असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. बघूया आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणत आहेत. आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का, त्याच्या प्रमाणावरून एक लक्षात येतं की यांना संबंधित इन्फेक्शन आहे का. तर हे स्क्रीनिंगच्या दृष्टिकोनातून, मास स्क्रीनिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की करावं. त्यामुळे राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या रॅपिड टेस्टचं देखील करण्याच्या दृष्टिकोनातून ची कार्यवाही केली जाईल. आणि एक मोठ्या संख्येने यावरून जर आपल्याला लोकांचा संख्येचा अंदाजा आला तर त्यांना इमिजिएट क्वारंटीन करण्याचं काम किंवा आयसोलेट करण्याचं काम केलं जाईल आणि त्यांच्यावर पुढचं ट्रीटमेंट करण्याचं काम केलं जाईल. या निमित्ताने होऊ शकणार आहे. त्याचबरोबर ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आपण डेडिकेटेड हॉस्पिटल्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे, तो इन प्लेस केलेले सुद्धा आहेत. त्यामुळे आता डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणजे अगदी फक्त कोविड पेशंटसाठीच ते हॉस्पिटल राहील अशा स्वरूपाचे हॉस्पिटल्स असावेत असा आग्रह केंद्र सरकार धरलेला आहे, माननीय पंतप्रधानांनी धरलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याची तयारी आहेच आणि प्रत्येक जिल्ह्यात केलेले आहेत. आपल्या अनेक हॉस्पिटल्स आता एक्सक्लुझिव्ह कोविड हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात किंवा एक त्या हॉस्पिटलची नेमणूकच म्हणजे डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून ती त्या ठिकाणी राहू शकणार आहे. आणि मला नक्कीच या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगितलं पाहिजे की आपण जवळजवळ 3,25,000 लोकांना, अशा जे मायग्रंट लोक म्हणू आपण त्यांना, की ज्यांना बाहेर त्यांच्या राज्यामध्ये जायचं आहे परंतु आज जाणे शक्य नाही किंवा जाऊ देता येईल, तर त्यांनाही माझी या निमित्ताने आव्हान राहील, विनंती राहील की आपण त्यांना त्यांची अप्रतिम काळजी घेण्याची गरज आहे. त्यांचा नाश्ता, दोन्ही टाईमचं जेवण, चहापाणी, त्यांच्या मेडिकलची आवश्यकता, अगदी इथपर्यंत की त्यांना काही छोट्या मोठ्या टी व्ही वगैरे बसूनसुद्धा काही एंटरटेनमेंटची व्यवस्थासुद्धा करण्याची गरज असेल तर ती केली जावी. निश्चित प्रकारे मी त्या जिल्हा प्रशासनाला करेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसं आश्वासन पंतप्रधानांना दिलंय. आणि त्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या मायग्रंट वर्कर्सला ची काळजी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण घ्यायची आहे.
दरम्यान एकीकडे मुंबईमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी ठाणे शहरामध्ये मात्र कोरोना बाधितांची संख्या अद्यापही स्थिर असल्याचं आकडेवारीकडे लक्ष टाकल्यानंतर लक्ष देतं. अद्यापपर्यंत एकंदरीत 2191 कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 982 जण हे बाहेरच्या देशातून प्रवास करून आले होते तर 1209 जणांना लागण झाल्याचा संशय होता. त्यापैकी 2052 जणांना होम क्वारंटाईन केलं असून 74 जणांना फॅसिलिटी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. 62 जणांना अद्यापपर्यंत कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आलं असून 3 जणांना इतर रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी 9 जणांना ॲडमिट न करता घरी परत पाठवण्यात आलं असून 45 जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आला आहे तर 11 जण अद्यापही विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. एकंदरीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 11 एवढी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन काउन्सिल आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर ही या प्लॅटफॉर्मची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहे. पहिलं म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरं क्वारंटाईन ट्रॅकिंग. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोना बाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का याचं ट्रेसिंग. अशा व्यक्तीने स्मार्टफोन बाळगला असल्यास त्याच्या आधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आली होती याचं ट्रेसिंग या ॲपमुळे शक्य होणार आहे. शिवाय अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळं, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी वावरली याचं ट्रेसिंग देखील महाकवच ॲपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळात होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. त्यात वेळही खूप जातो. मात्र आता महाकवचमुळे प्रशासनाला करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करण्यात येतील. महाकवच प्लॅटफॉर्मचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाईन ट्रॅकिंग. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पॉझिटिव्ह रुग्ण, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान 14 दिवस स्वतःचं विलगीकरण म्हणजे क्वारंटाईन करणं आवश्यक आहे. मात्र बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात आणि नियमांचं उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत जातो. पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्टफोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इन्स्टॉल केलं जाईल तेव्हा अशा व्यक्तींचं क्वारंटाईन ट्रॅकिंग देखील डिजिटली करणार आहे. महाकवच ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते केवळ करोना लक्षणित आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नसेल. देवभक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती पितांबरी देवभक्ती वाढवी प्रसन्नता मनाची. चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. बॅरॉन
TJS भी का नया है ये मैजिक ट्रांजैप ऐप, ट्रांजैप ज़ैप, ट्रांजैप ऐप। एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ, जस्ट टैप द टैप ऑफ ट्रांजैप ऐप एंड मेक योर लाइफ ऑल सॉर्टेड। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये ट्रांजैप जस्ट लाइक अ फिंगर स्नैप, ट्रांजैप ऐप, ट्रांजैप ऐप। जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना कोविड साथरोग म्हणून घोषित केला आहे। ठाणे शहरामध्ये देखील अद्यापपर्यंत 11 व्यक्ती या बाधित झालेल्या आहेत, त्यामुळे ठाणे शहरामध्ये या रोगाशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स, N95 मास्क, 3 लेयर्स मास्क, मेडिकल गॉगल्स, हातमोजे, PPE किट्स आदी वैद्यकीय उपकरणांची गरज भासते आहे। त्यासाठी अनेक संस्था आणि दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत। जर ठाणेकरांना महानगरपालिकेला या संदर्भात आर्थिक अथवा वस्तुरूपाने मदत करायची असेल तर सहाय्यक संचालक नगररचना श्रीकांत देशमुख यांच्याशी 9423776145 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल यांनी केलं आहे। आज रामनवमीचा सण ठाणे शहरामध्ये अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये, त्याच पद्धतीने श्री साईबाबांच्या मंदिरांमध्ये देखील रामनवमीचा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो। हजारो भाविक श्रीरामांच्या दर्शनासाठी येत असतात। मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून ठाणे शहरातील विविध राम मंदिरांमधील राम जन्माचे सोहळे आज रद्द करण्यात आले होते। अतिशय साधे पद्धतीने या ठिकाणी रामजन्म उत्सव संपन्न होत होता। अतिशय साध्या पद्धतीने ठाणेकरांनी हा उत्सव सादर करून एक प्रकारे आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91111
239780046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। देशासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून या कोरोना व्हायरसचा फटका नागरिकांना बसतो आहे। कित्येक नागरिकांचे यामध्ये पळी गेले आहेत। विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था नागरिकांना मदत करत असून आता रिझवान आदित्य फाउंडेशन नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे। रिझवान आदित्य फाउंडेशनच्या वतीने देशभरात मास्क आणि डेटॉल साबणाचं वाटप सुरू आहे। वसंत विहार येथील म्हाडा वसत येथे देखील नागरिकांना मास्क आणि डेटॉल साबणाचं वाटप करण्यात आलं। रिझवान आदित्य फाउंडेशन यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती जयश्री चेरी डेव्हिड यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करून या साहित्याचं वाटप करण्यात आलं। कोरोना संदर्भातील जनजागृती देखील यावेळेस करण्यात आली। आता जगात म्हणजे एवढं कोरोनाने थैमान मांडलेलं आहे की त्या उपक्रमावर म्हणजे आपण आदित्य रिझवान आदित्य फाउंडेशन या संस्थेबरोबर आपण घरोघरी जीवनावश्यक वस्तू म्हणजे मास्क, डेटॉल आणि अजूनही ते आपल्याला सपोर्ट करणार आहेत, तर त्यांचे खरंच मी मनापासून मी आभार मानते आणि असेच आपल्याला आणि लोकांना असेच सपोर्ट करत राहावे हीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। हमारा फाउंडेशनने महाराष्ट्र और गुजरात में एक इनिशिएटिव लिया है जिसमें हम लोग तकरीबन 1,00,000 मेडिकल मास्क डिस्ट्रीब्यूट करेंगे, साथ में 5,000 सोप एंड सैनिटाइजर किट्स एंड फूड किट्स डिस्ट्रीब्यूट करेंगे जो आज सोमवार 30 मार्च से शुरू होगी। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।